रोड बुद्रुक ते चिखली रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पावसामुळे जागोजागी खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देऊन एक महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासित करण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं लेखी आश्वासन देऊन एक महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासित करण्यात आलं. आंदोलनाला शिवसेना नेता रमेश पा गवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे आदींनी पुढाकार घेतला होता. यावेळी शिवसेनेचे नेते रमेश पा गवाड म्हणाले की काही महिन्यांपूर्वी निकृष्ट रीतीने डांबरीकरण झालेल्या जाफराबाद चिखली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची चौकशी व्हावी. आणि विनाविलंब वरुड बुद्रुक येथील खोदून ठेवलेले सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, त्याकरता लोकशाही मार्गाने आंदोलन करत असल्याचं ते म्हणाले. यानंतरही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आज या ठिकाणी जे सध्या काम चालू आहे ते काम उत्कृष्ट दर्जाचंच काम चालू आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालू नाही. मी स्वतः हे जे काम चालू आहे या कामाचं मी स्वतः कंत्राटदार आहे. जेईनी दिलेल्या आदेशानुसार आणि डिपार्टमेंटनी दिलेल्या अंदाजपत्रकानुसारच काम चालू आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालू नाही. एवढ्या सर्व ह्या ज्या मशिनरी उभ्या आहेत या ॲडव्हान्स मशिनरी आहेत. यामध्ये जे 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 लेअर सांगितलेले आहेत, ज्या ज्या थिकनेसचे लेअर सांगितलेले आहेत त्याच थिकनेसनी काम चालू आहे. कोणी कधी कसंही चेक केलं तरी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एका इंचाचाही फरक आढळून येणार नाही, एवढी मी शाश्वती देतो. आपल्याला माहिती आहे की सकाळपासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन एक प्रतिकात्मक स्वरूपात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आमच्या मागण्या ह्या होत्या की जाफराबाद चिखली हा जो रोड आहे तर या रोडवर जे डांबरीकरण झालं गत काही महिन्यापूर्वी त्या रस्त्यावर आत्ता ताबडतोब खड्डे पडलेले आहेत आणि काम हे निकृष्ट झाल्यामुळं त्या कामाची चौकशी व्हावी. तसेच वरुड बुद्रुक इथं 7-8 महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवलेला, इथं सिमेंट रोडचं काम मंजूर आहे. त्या सिमेंट रोडचं काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे व्हावं आणि हे काम तात्काळ सुरू करावं यासाठी आजचा रास्ता रोको करण्यात आला होता. आणि BNCC अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे की एका महिन्याच्या आत हे काम आम्ही पूर्ण करू आणि अंदाजपत्रकाप्रमाणे करू. त्यांनी जर केलं नाही तर आम्हाला माहीत आहे की ठेकेदार हा सत्ताधारी पक्षाचा आहे. सत्ताधारी पक्षाचा असल्यामुळं आमदार खासदार अधिकारी त्यांना पाठिंबा देतात, परंतु हा प्रश्न आम्ही यानंतर जनतेच्या न्यायालयात नेऊ आणि वारंवार ह्या गोष्टी आम्ही जनतेच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करू. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद.